नमस्कार, वेलकम किंवा वेलकम बॅक टू माय चॅनल. 200 रुपयाच्या आतील अप्रतिम प्रॉडक्ट्स वापरून हा लुक मी क्रिएट केलेला आहे. हा लुक क्रिएट करत असताना कोणतं प्रॉडक्ट कोणत्या स्किनसाठी, म्हणजे ड्राय स्किनसाठी, ऑइली स्किनसाठी किंवा कॉम्बिनेशन स्किनसाठी सुटेबल आहे हे मी सांगितलेलं आहे, आणि त्याचबरोबर काही अल्टरनेटिव्ह पर्यायसुद्धा दिलेले आहेत. तसेच हे जे सगळे प्रॉडक्ट आहेत यांची MRP 200 रुपयापेक्षा जास्त असली तरीसुद्धा हे जे प्रॉडक्ट आहेत ते मी सेलमध्ये घेतलेले आहेत, आणि त्यांचे जे स्क्रीनशॉट आहेत ते मी व्हिडिओमध्ये इन्क्लूड केलेले आहेत. तर चला, जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. मॉइश्चरायझरसाठी येथे यूज करत आहे पॉन्ड्सचं लाईट मॉइश्चरायझर. हे मॉइश्चरायझर माझ्या संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेला मी अप्लाय केलेलं आहे, आणि त्यानंतर छान मसाज करत हे मॉइश्चरायझर चेहऱ्यावरती मुरवत आहे. या मॉइश्चरायझरमध्ये आहे व्हिटॅमिन ई आणि ग्लिसरीन, जे तुम्हाला छान नरिशमेंट देतं आणि त्याचबरोबर स्किन हायड्रेट ठेवतं. तुमची जर ऑइली किंवा कॉम्बिनेशन स्किन असेल तर तुम्ही यातलं पॉन्ड्सचं सुपर लाईट जेल, जे जेलबेस मॉइश्चरायझर आहे, ते यूज करू शकता. मॉइश्चरायझर व्यवस्थित स्किनमध्ये मुरवल्यानंतर मी यूज करत आहे प्रायमर, आणि त्यासाठी यूज करत आहे इनसाईड कॉस्मेटिक्सचं पोर मिनिमायझर प्रायमर. जिथे जिथे मला पोर्स आहेत, फाईन लाईन्स आहेत, बेसिकली माझ्या टी झोनवर हे जे प्रायमर आहे ते मी अप्लाय केलेलं आहे, आणि त्यानंतर बॅक अँड फोर्थ मुवमेंटमध्ये हे जे प्रायमर आहे ते मुरवणार आहे. प्रायमर काय काम करतं की तुमचे पोर्स आणि फाईन लाईन्स मिनिमाइज करण्याचं काम करतं, आणि त्याचबरोबर मेकअप होल्ड करण्यासाठी हेल्प करतं. हे जे प्रायमर आहे ते ऑल स्किन टाईपसाठी सुटेबल आहे. प्रायमर अप्लाय केल्यानंतर तुम्हाला प्रायमरला त्याचं काम करण्यासाठी थोडासा वेळ द्यायचा आहे. कन्सिलरसाठी मी यूज करत आहे NYB लिक्विड कन्सिलर, आणि जिथे जिथे मला प्रॉब्लेमॅटिक एरियाज आहेत अशा ठिकाणी हे कन्सिलर मी अप्लाय केलेलं आहे, जेणेकरून माझे प्रॉब्लेमॅटिक एरियाज आहेत ते हाईड होतील आणि मला एक इव्हन टोन स्किन मिळेल. हे जे कन्सिलर आहेत ते ऑल स्किन टाईपसाठी सुटेबल आहेत. लॉंग लास्टिंग फॉर्म्युला आहे, वॉटर रेझिस्टंट आहेत, क्रीज होत नाहीत, त्याचबरोबर याचा लाईटवेट फॉर्म्युला आहे, त्यामध्ये ब्लेंड करण्यासाठी खूप इझी आहेत. तर येथे एका डॅम ब्युटी ब्लेंडरच्या साह्याने हे जे कन्सिलर आहे ते मी व्यवस्थित ब्लेंड करत आहे. कन्सिलरनंतर यूज करत आहे फाउंडेशन, आणि त्यासाठी मी यूज करत आहे इनसाईड कॉस्मेटिक्सचं अल्ट्रा थीन लॉंग वेअर फाउंडेशन. याची जी कन्सिस्टन्सी आहे ती खूप थीन कन्सिस्टन्सी आहे, पातळ कन्सिस्टन्सी आहे. येथे डॉटेड फॉर्ममध्ये माझ्या बोटांच्या साह्याने मी अर्ध्या चेहऱ्यावरती हे जे फाउंडेशन आहे ते अप्लाय करत आहे. या फाउंडेशनमध्ये माझा जो शेड आहे तो आहे वॉर्म न्यूड. हे जे फाउंडेशन आहे ते ऑल स्किन टाईपसाठी सुटेबल आहे. याचा लॉंग लास्टिंग फॉर्म्युला आहे, मिडियम कव्हरेज ते तुम्हाला प्रोव्हाइड करतं, मॅट फिनिश देतं आणि जी शाईन आहे ती कंट्रोल करतं. जेव्हा कोणतंही फाउंडेशन तुम्हाला मॅट फिनिश देत असेल तर समजून घ्यायचं की ते जे फाउंडेशन आहे ते ऑइली स्किनसाठीसुद्धा सुटेबल आहे. त्याचबरोबर याचा जो फॉर्म्युला आहे तो खूप लाईटवेट आहे, त्यामुळे ते ब्लेंड करण्यासाठी खूप इझी आहे. तर येथे जी ब्लेंडिंग आहे ती मी कुठेही फास्ट फॉरवर्ड केलेली नाही आहे. तुम्ही बघू शकता हे जे फाउंडेशन आहे ते पटकन ब्लेंड झालेलं आहे आणि एक इव्हन टोन छान स्किन मला मिळालेली आहे. कानावरसुद्धा मी जे फाउंडेशन आहे ते अप्लाय केलेलं आहे, आणि अशाच पद्धतीने मी दुसऱ्या साईडलासुद्धा फाउंडेशन अप्लाय करून ते पण व्यवस्थित ब्लेंड केलं आहे. त्याचबरोबर तुमच्या मानेला फाउंडेशन लावणं विसरू नका. येथे मानेलासुद्धा फाउंडेशन लावून ते मी अशा पद्धतीने ब्लेंड केलेलं आहे. त्यानंतर हे जे फाउंडेशन आहे ते सेट करण्यासाठी मी यूज करत आहे LA10 कॉम्पॅक्ट पावडर. यामध्ये माझा शेड आहे 02 मार्बल. येथे टॅपिंग मोशनमध्ये हे जे पावडर आहे ते मी व्यवस्थित अप्लाय करत आहे आणि आपला जो पूर्ण बेस आहे तो सेट करत आहे. एक्सेस पावडर मी पावडर ब्रशच्या साह्याने अशा प्रकारे रिमूव्ह करत आहे. त्यानंतर ब्राउन्झिंगसाठी मी यूज करत आहे NYB ब्राउन्ज अँड कंटॉर पॅलेट. यामध्ये माझा जो शेड आहे तो आहे 02 डार्क ब्राऊन. या शेडने मी माझी संपूर्ण जॉलाईन, फोरहेड, चिक्स आणि नोज कंटॉर करणार आहे. फाउंडेशनमुळे जो चेहरा फ्लॅट झालेला आहे त्यावर थोड्याशा सावल्या निर्माण करण्यासाठी हा शेड मी यूज करत आहे. हे जे प्रॉडक्ट आहे ते खूप लाईटवेट आहे, मॅट फिनिश तुम्हाला प्रोव्हाइड करतं, इंटेन्स कलर आहे. तुम्ही बघू शकता याचं जे पिगमेंटेशन आहे ते खूप छान आहे, आणि त्याचबरोबर सुपर ब्लेंडेबल आहे. ब्लेंड करण्यासाठीसुद्धा खूप इझी आहे. हा जो शेड तुम्हाला थोडासा डार्क वाटत असेल तर तुम्ही यामधलाच न्यूड ब्राऊन जो शेड आहे तोसुद्धा घेऊ शकता. आयब्रो फिल करण्यासाठी मी यूज करत आहे ब्लू हेवनची ब्रो परफेक्ट आयब्रो एनहान्सर. येथे स्पुलीच्या साह्याने मी आधी आयब्रो व्यवस्थित कोम करत आहे, त्यानंतर जेथे जेथे मला गॅप आहेत, स्पार्स एरियाज आहेत, अशा ठिकाणी अगदी हलक्या हाताने या आयब्रो पेन्सिलने मी आयब्रो फिल करत आहे. त्यानंतर ही जी आयब्रो आहे ती स्मच प्रूफ आहे, वॉटर प्रूफ आहे आणि बऱ्याच काळासाठी तुमच्या आयब्रोवर स्टे करते. आयब्रो मणासारखी फिल झाल्यानंतर स्पुलीच्या साह्याने आयब्रो मी व्यवस्थित कोम करून सेट केलेली आहे.
आय मेकअपसाठी मी यूज करत आहे ब्लू हेवनचं ब्लिंग मॅट प्लस मेटॅलिक आयशॅडो पॅलेट. आणि या पॅलेटमधील हा जो मॅट कलर आहे जो माझ्या साडीशी मिळता जुळत आहे तो मी पिक केलेला आहे. हा कलर मी माझ्या संपूर्ण क्रीज लाईनवर आणि त्याचबरोबर लीडवरती अप्लाय करत आहे. त्यानंतर एक फ्लॅट ब्रश घेतलेला आहे आणि त्या फ्लॅट ब्रशने हा जो कलर आहे तो माझ्या संपूर्ण लीडवरती मी डिपॉझिट करत आहे. कलर तोपर्यंत डिपॉझिट करा जोपर्यंत तुम्हाला मनासारखी इंटेन्सिटी मिळत नाही. त्यानंतर सेम शेड मी माझ्या डोळ्यांच्या खाली देखील अप्लाय केलेला आहे आणि त्याला व्यवस्थित ब्लेंड केलेला आहे. त्यानंतर ही जी लाईन क्रिएट झालेली आहे ती आपल्याला डिफ्यूज करायची आहे आणि त्यासाठी हा शेड मी पिक केलेला आहे. हा शेड मी त्या एक्झॅक्ट लाईनवरती अप्लाय करून व्यवस्थित ब्लेंड करत आहे जेणेकरून ती जी लाईन आहे ती ब्लेंड होईल आणि आपल्या आय मेकअपला सॉफ्टर लुक येईल. नेक्स्ट मी यूज करत आहे फेसेस कॅनडाची काजळ पेन्सिल आणि याने मी माझी वॉटर लाईन व्यवस्थित फील केलेली आहे. सेम काजळ पेन्सिल मी ॲज अ आयलायनर म्हणून यूज करत आहे. अप्लाय केलेलं काजळ मी एका पेन्सिल ब्रशच्या साहाय्याने व्यवस्थित स्मच करून ब्लेंड करत आहे जेणेकरून आपल्याला एक स्मच आयलायनर लुक मिळावा. आजच्या आय मेकअपमध्ये मी कोणताही शिमर यूज करणार नाही आहे. आपला आजचा जो आय मेकअप असेल तो टोटली मॅट आय मेकअप असणार आहे. मस्कारासाठी मी यूज करत आहे ब्लू हेवनचा मस्कारा आणि या मस्काराने मी माझ्या अपर लॅश लाईनला आणि लोअर लॅश लाईनला छान दोन कोट देणार आहे. हा जो मस्कारा आहे तो किमतीच्या मानाने चांगला आहे पण याची जी वॉन्ड आहे ती खूप मोठी आहे त्यामुळे हा मस्कारा लावत असताना थोडीशी काळजी घ्यावी लागते नाहीतर तो आजूबाजूला लागण्याची शक्यता आहे. आणि अशाच पद्धतीने मी माझ्या दोन्ही डोळ्यांचा मेकअप केलेला आहे. ब्लशसाठी मी येथे वापरत आहे स्टेक वर्किटचं ब्लश आणि शेड आहे 05 कोरल चिक्स. जिथे आपण ब्लश अप्लाय करतो तिथे टॅपिंग मोशनमध्ये मी ब्लश अप्लाय केलेला आहे आणि त्यानंतर व्यवस्थित ब्लेंड केलेला आहे. हायलायटरसाठी मी सेम आयशॅडो पॅलेटमधील एक गोल्डन शेड पिक केलेला आहे. एक्सेस प्रॉडक्ट टॅप केलेला आहे आणि त्या प्रॉडक्टने मी माझ्या चेहऱ्याचे जे हाय पॉईंट्स आहेत ते हायलाईट करत आहे. तर येथे मी माझ्या चेकबोनवर त्याचबरोबर क्युपिड बो, चिन, नोजचा ब्रिज आणि फोरहेड येथे हायलायटर अप्लाय केलेला आहे. त्याचबरोबर आयब्रोजच्या एक्झॅक्ट खाली आणि डोळ्यांच्या इनर कॉर्नरवरती सुद्धा हे हायलायटर म्हणजेच हे जे आयशॅडो आहे तो मी अप्लाय केलेला आहे. लिपस्टिकसाठी मी यूज करत आहे इनसाईड कॉस्मेटिक्सचं लिपस्टिक. हे जे लिपस्टिक आहेत ते तुम्हाला वन स्ट्रोक अप्लिकेशनमध्ये खूप चांगला कलर पे ऑफ देतात. लाईटवेट फॉर्म्युला आहे, ट्रान्सफर प्रूफ आहेत त्यामुळे ते बऱ्याच काळासाठी तुमच्या ओठांवर टिकले जातात. त्याचबरोबर पॅराबेन फ्री आहेत आणि वॉटर रेझिस्टंट आहेत. एक्झॅक्ट कलर मला हवा होता त्यामुळे जो कलर आपण आपल्या आयशॅडोसाठी यूज केलेला आहे तो कलर मी माझ्या या लिपस्टिकवर अशा पद्धतीने लावत आहे जेणेकरून मला जो एक्झॅक्ट कलर आहे तो मिळेल. त्यानंतर लुक कम्प्लीट करण्यासाठी घातलेली आहे चिंच पेटी, त्यावरील कानातले घातलेले आहेत, टिकलीसुद्धा लावलेली आहे. हेअरस्टाईलसाठी मी खूप सिम्पल हेअरस्टाईल केलेली आहे. मागचे सगळे केस पुढे घेतलेले आहेत, त्यांना अशा प्रकारे ट्विस्ट केलेला आहे. या हा जो ट्विस्ट आहे तो शेवटपर्यंत करायचा आहे. ट्विस्ट केल्यानंतर अशा पद्धतीने हे जे आपले केस आहेत ते अशा पद्धतीने गोल गोल फिरून त्याचा एक बन तयार करायचा आहे आणि हा जो बन आहे तो बॉबी पिनच्या साह्याने व्यवस्थित सिक्युअर करायचा आहे. येथे बॉबी पिन या बनच्या चारी बाजूनी लावा. यूपिन यूज करू नका, बॉबी पिन यूज करा जेणेकरून हा जो बन आहे तो सिक्युअर राहील. येथे मी बुगड्यासुद्धा घातलेल्या आहेत. त्यानंतर आपला जो महाराष्ट्रीयन लुक आहे तो कम्प्लीट होऊ शकत नाही नथीशिवाय, त्यामुळे नथसुद्धा घातलेली आहे. त्यानंतर मॅचिंग बांगड्या घातलेल्या आहेत. हेअर ॲक्सेसरीजसाठी गुलाब लावलेले आहेत आणि हा आहे आपला फायनल लुक. तो व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सध्या ब्रायडल सीझन चालू आहे आणि त्यामुळे भरपूर ब्रायडल ऑर्डर असल्यामुळे मी यूट्यूबकडे जास्त लक्ष देऊ शकत नाही आहे. व्हिडिओ शूट करणं, एडिट करणं माझ्याकडनं जमत नाही आहे, त्याबद्दल खरंच क्षमस्व. काही छोटे छोटे व्लॉग्स आहेत, मिनी व्लॉग्स शॉर्ट्सच्या रूपांमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. ते शॉर्ट्स मात्र नक्की पहा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.